नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि आज तारीख आहे 21। आज खास दिवस आहे, आज आहे आपल्या आरवचा बर्थडे। थोडी घाई झाली, आता कामावर जातोय मी। त्यासाठी आजचा व्हिडिओ असणार आहे छोटासा व्हिडिओ असणार आहे, कारण बर्थडे असा मोठा काय आम्ही साजरा करत नाही। आता पावणे 8 वाजले, सो आज उशीर पण झालेला आहे। सो आता निघणार आहे थोड्या वेळातच, पण आमचा बर्थडे बॉय अजून झोपला आहे। आवाज आहे, दिसतोय आवाज आहे। रात्री 12 वाजता त्याला विश केलं आहे, पण आता त्याला उठू येत आंबा। झोपलेलं आहे बघा, एकदम सुस्त झोपलाय। गार्गी गेली शाळेत, गार्गीची सकाळची शाळा असते, आरवची शाळा दुपारी 1 वाजता असते। सो आता त्याला उठू येत थोडा। बर्थडे बॉय, हॅपी बर्थडे, बर्थडे आरव। ए आरु, सुस्त झोपलाय आरु। हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे। तेव्हा तुला बघतात झोपलास तू, तेव्हा तुला विश करतात बघ सगळे जण। तेव्हा हाय कर सर्वांना, हाय कर, थँक्यू बोल, गुड। तेव्हा बघ तुला बघतात, हाय कर सगळ्यांना, गुड मॉर्निंग बोल, बोल गुड मॉर्निंग। ए आरु, सुस्त झोपलाय तो, रात्री लेट झोपलेला 12 नंतरच। हो आता तो काय उठत नाही, एवढ्यात उठणार नाही तो, आता 11 वाजल्याशिवाय। तो त्याला आता झोपेतच विश केलाय। केक वगैरे ती ऑर्डर इथेच दिलेले, गार्गीचे फ्रेंड्स आहे, त्याची मम्मी आहे ना, ती घरगुती केक बनवते। सो तिलाच सांगितलं या टायमाला, पण येताना फक्त मला बाकी स्नॅक वगैरे घेऊन यायचं आहे। सो बघू, आज कामावरून लवकर पण निघायचा प्रयत्न आहे बघू, कारण छोटं थोडंफार डेकोरेशन पण करायचं आहे। ते सामान वगैरे आणून ठेवलेलं आहे, बाकी केक तर इथे जवळच आहे आपल्या बिल्डिंगच्या बाजूला। तर नमस्कार मित्रांनो, सकाळी व्हिडिओ शूट करताना थोडा घाईघाईतच केला। आता मी माझ्या कंपनीमध्ये आहे, फॅक्टरीमध्ये आलेलो आहे। सो आज आहे 21 जुलै, आणि जुलै महिन्यात माझा पण असतो 5 जुलैला। सो आज आरवचा बर्थडे आहे। सकाळी व्हिडिओ करताना थोडी घाईघाईतच चालू केला, कसा शूट झाला काय माहीत नाही, पण जसा पण शूट केला आहे तसा मी अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे। कधी येईल व्हिडिओ माहीत नाही, तोपर्यंत बर्थडे झालेला असेल। सकाळची खूप घाई असते, कारण गार्गीची सकाळची शाळा असते, त्यामुळे गार्गीला पण सोडायला जातात, त्यामुळे आज कामावर पण निघायला थोडा लेट झाला। सो आज ट्राय करणार आहे लवकर घरी जाण्याचा। सो बघू, दुपारी 4 नंतर जाईन घरी। सो थोडी तयारी पण करू आरवच्या बर्थडेची। तुला आज ॲक्च्युली बाहेर घेऊन जायचं होतं, पानवटा म्हणून एक संस्था आहे अपंग प्राण्यांचं अनाथाश्रम। सो भारतातील पहिलाच अनाथाश्रम आहे हे। गणराज जैन आणि डॉक्टर अर्चना जैन या संस्था चालवतं ते। सो तिथे आरवला घेऊन जायचं होतं, पण पाऊस जास्त असल्यामुळे ते आता सध्या शिफ्ट झालेलं आहे, तिथे आपल्याला आज जायला नाही भेटणार। पण आपण जी पण आपल्याला हेल्प करायची होती ती ऑनलाईन केलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला पण जर शक्य होत असेल तर नक्की तुम्ही या अनाथाश्रमाला मदत करू शकता, तुम्हाला जसं पण जमेल तसं। मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन, तुम्हाला कधी व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही पण तिथे जाऊ शकता आणि त्यांना जी पण हेल्प करू शकता, छोटी मोठी जी काही असेल ती तुम्ही हेल्प करू शकता। प्राण्यांना सांभाळणारा कोणी नाही, कारण जे मुख्य प्राणी आहेत त्यांना ते एक चांगली त्यांना सांभाळता येते आणि त्यांची देखभाल करता येते। सो तुम्हाला जसं पण जमेल तुम्ही तशी हेल्प करू शकता त्यांना। आज आपल्याला जायला भेटलं नाही, सो नंतर बघू ना, नेक्स्ट टाईम कधीतरी टाईम काढून नक्कीच आपण व्हिजिट करणार आहोत। पण आज आता कामावरती आहे, दुपारनंतर म्हणजे 4 वाजल्यानंतर निघण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आता कामावरून लवकर आलो आहे, आता स्टेशनला पोचलो आहे। सो आता घरी चाललो आहे, कारण आमचा बर्थडे बॉय ना तो आजारी पडला आहे, त्याला ताप येतो। सकाळी मी उठवत होतो, बघितलं ना तुम्ही, उठत नव्हता तो किती वेळ, डॉक्टरकडून घेऊन आलेलो आहोत। सो आता घरी चाललो आहे, पेपर्स वगैरे घेतले, आता समोस्याची तिथे जवळच ऑर्डर दिलेली आहे। सो संध्याकाळी आता ते समोसे वगैरे आणायला जायचं आहे। सो चला आता डायरेक्ट घरी जाऊ, घरीच भेटू। आणि मित्रांनो, बघा आरव बरं वाटलं का तुला बेटा, बघा तयार झाला आहे, आणि असं काय साधंसं बनवून लावलं आहे, साधंसं डेकोरेशन।
कधीपासून आम्ही केकची वाट बघतोय. अरे बाबा आला तुझा वेटिंग केक. बर्थडे बॉय आमचा वैतागला केकची वाट बघून बघून. कुठे गेला तू? मला गायब झालाय मग. घ्या त्याला. फुगू नका, फुगू नका, रागान झाल तो. अरे काय डॉलचा केक केला बोलते काकी. बर्थडे बॉय इकडे बघ. बर्थडे बॉय गुस्सा आहे. टेबल पुढे करा. Happy birthday to you.
वडा बलून ए स्माइल दे इकडे बघा गिफ्टची अनबॉक्सिंग पण सुरुवात झालेली आहे काय काय भेटलं आरो गिफ्ट बर्थडे बॉयचा मूड नाही आहे ना बर्थडे बॉय अनबॉक्सिंग झालेली आहे ऑलरेडी हो भरपूर सारे गिफ्ट भेटले आरोला आहे ना थँक्यू बोललं का सर्वांना व्हिडिओमध्ये सगळ्यांना बोल थँक्यू ए बर्थडे बॉय गिफ्टमध्ये मग्न झालाय इकडे अक्षय इकडे विक्रांत सर्वजण गेलेले आहेत आणि मी बसतोय आता केक खायला या तुम्ही पण केक खायला या तुम्हाला पण तुम्ही मस्त केक आहे कोणाला बदलापूरमध्ये कोण बघत असेल कोणाला जर केक पाहिजे असतील घर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा नंबर देईन जिया कुकिंग क्लासेस म्हणून आहे त्याचा यूट्यूब चॅनल पण आहे चॅनल पण व्हिजिट करा आणि आवडला तर सबस्क्राईब पण करा आणि कुकिंगचे क्लासेस वगैरे त्या घेतात तुम्हाला जर क्लास जॉईन करायचे असेल तर पण करू शकता त्याचा नंबर मी देईन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचे सो छान केक बनवला आहे मस्तपैकी घरगुती केक आणि आता बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आरवचा पण काय मूड नव्हता आरव काय बोलतोय ये बोल सगळ्यांना थँक्यू इकडे ज्यानी ज्यानी मला शुभेच्छा दिल्या धन्यवाद सो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारची बेली दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील हा बघा गिफ्ट दाखवते आता थोडा थोडा चार्ज होत चाललाय तो सो चला मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा टेक केअर